संतोष लाड कर्नाटकातील मराठा समाजाचा एक आश्वासक चेहरा समजले जातात. बेळ्ळारी जिल्ह्यातील संदूर मतदारसंघातून आपल्या राजकारणाची सुरुवात करणारे संतोष लाड वयाच्या 29व्या वर्षी धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून आमदार झाले. त्यांच्या राजकारणाच्या प्रवेशाची सुरुवात इतकी सोपी नव्हती. पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये पराभवातून त्यांनी सुरुवात केली. पुढे काम व लोकांच्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी जनता दलकडून प्रचंड मताधिक्याने वयाच्या 29व्या वर्षी आमदार म्हणून ते निवडून आले. पुढे धारवाड जिल्ह्यातील कलादगी या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर 2008 45,000 जास्त मतांनी दुसऱ्यांदा निवडून आले. पुन्हा 2013 त्यांच्या या अफाट यशानंतर त्यांना काँग्रेसने माहिती व पायाभूत सुविधा मंत्रीपदी नियुक्ती करत त्यांच्या कार्याची दखल घेतली. त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत बऱ्याच माध्यमांनी त्यांचे कौतुक केले. परंतु 2018 मोदी लाटेत संतोष लाड यांचा भाजपच्या उमेदवारांनी पराभव केला. त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा खचून न जाता लोकांच्या कामासाठी झपाटून कामाला लागले आणि 2023 झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचंड मताने पराभव करत कर्नाटक विधानसभेत चौथ्यांदा आमदार म्हणून प्रवेश केला. त्यांच्या कार्याची दखल घेत सिद्धरामय्या सरकारने त्यांना मंत्रिमंडळात पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्री म्हणून पहिल्याच यादीत समाविष्ट करून मराठा समाजाला न्याय दिला. हिंदुत्वाच्या जोरावर मराठा समाज आपलाच पाठीमागे असल्याचा तोरा भाजप कर्नाटकात नेहमीच मिरवत आला आहे. परंतु सत्तेत मात्र 0% वाटा. कर्नाटकात 8% जास्त संख्येने असलेल्या मराठा समाजाला सत्तेपासून लांब ठेवल्याची खदखद मराठा समाज बाळगून होता. त्याचाच परिणाम म्हणजे 2023 विधानसभा मतदानात बहुसंख्य मराठा समाजाने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. 2023 कर्नाटक विधानसभेत 8 मतदारसंघात नशीब आजमाऊ पाहणारा समाज फक्त 3 आमदार निवडून आणू शकला. श्रीमंत माने, विठ्ठल हलगेकर, संतोष लाड हे 3 मराठा समाजाचे नूतन आमदार या विधानसभेत कार्य करतील. कर्नाटकात मराठा समाजाला ओबीसीत समावेश करावे यासाठी वेळोवेळी मराठा समाज आंदोलन करतोय. कर्नाटकातील बहुसंख्य मराठा हा शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेला वक्कलगा समाजाचा हा मंडळ आयोगाकडून ओबीसीत समावेश झाला. परंतु सर्व क्षेत्रात वक्कलगा समाजाशी समान साधर्म्य असलेला मराठा समाज मात्र ओबीसी आरक्षणापासून वंचित आहे. संतोष लाड यांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशानंतर मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कर्नाटकातील मराठा समाज मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल सिद्धरामय्या यांचे कौतुक करत आहेत. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.